कुदलिंद्र म्हणाला वटक्या झाडा बाळाचा पाळणा बांधला त्यातून पुढे म्हणे आणि गाणं पूर्णपणे गतिपती व्हावे गेली प्राण ज्योत किती माग राहिली गेली प्राण ज्योत किती माग राहिली सोनाईला श्रद्धांजली वायली हो वायली सोनाईला श्रद्धांजली वायली हो वायली बाबाचो मामा किती भाग्यवान सोनाई आली लक्ष्मी रूपान संसार के लागुन्या गोविंदान एकमेकात रमलई मन सुखी संसाराला दृष्ट कसी लागली सोनाईला श्रद्धांजली वायली हो वायली सोनाईला श्रद्धांजली वायली हो वायली पोटी बाळती आली तीन तानाजी धनाजी मालुती भईन वयशाली लक्ष्मी सोना दोन गणेश गजानन प्रसाद नातवंड गुणवान सात सर्वांची हरद्यावर सोडली सोनाईला श्रद्धांजली वायली हो वायली सोनाईला श्रद्धांजली वायली हो वायली काय चुकले सांगा मला लेकरा पासून तोडले आईला एक विनंती देवा तुम्हाला पुनर्जन्म घाला सोनाईला त्यांच्या चरणावर फुले आज वायली सोनाईला श्रद्धांजली वायली ओ वायली सोनाईला श्रद्धांजली वायली ओ वायली बाळान आईची आठवण काढून वीच लावल मैदान ढोल कैताल संगती घेऊन श्रद्धांजली वाहू सर्व मिळून पुनर्जन्माची विनंती करूया सोनाईला श्रद्धांजली वायली हो वायली सोनाईला श्रद्धांजली वायली हो वायली वाशा उघड कानाचा वरदास्त माझ्या शिरावर थाप मार रिंबाड्या ढोलावर गेल्या
पहिल्या सत्योगाला त्या देव भोळ्या राजाला आणि आकोजी नंदन बनला मात्र त्याच जागी आला सगळ्या जण दासुदानी वटलेल्या झाडाला पाळणा बांधला आणि वाट लागेल चालायला निघून गेले त्या नारद पुरेशराला आणि त्या राजाच्या अरे बाबा वाट लागले चालायला आणि विचार केला मनाला आणि विचार केला राजाने सांगितलं अरे राजाच्या आज्ञेने प्रमाणे हत्यार पाहिजे आपण आता रक्तामध्ये भिजवायला म्हणून चंदनाच्या झाडावरती वार ध्यान केलं त्या जागी आला चालायला निघून गेले त्या नारायणपुर शेराला राजाच्या वाड्याला राजा आलेले दासून नेत्रान बघायला राजाला राजा बोलायला अरे जे गेल्या कामाचं काय झालं त्या बोलायला आणि राजाने काय प्रकार केला भरल्या बाजूला शिव पार्वती नीती नियमा प्रमाण ब्रिका त्रिताळाचं गमन करण्यासाठी निघून चालले आलं आणि चैत्रमाशी हुनाच्या काळात बाळ लागलेला वनामध्ये रडायला एवढ्याच फार प्रेमिका आला Yeah.
संतो ऐकून याच्या दिवसाला ओ या किरदा दे झाडी लाने झाडी जाते जंगलाला बारक्या लहानताना बालाचा आवाज त्या किरदा ज्या दयाला जनावराचा वारा नाही म्हणून ज्याचा थारा नाही पण लहानताना बालाला घायरडायला देवाने बोल ऐकून घेतलं देव बोलतोय पार्वतीला त्या जागेला अगं बायाची किरदा दे झाडीला मनुष्याचा वायाला वेगळाला गेला सांगायाला वेगळाला गेला
सांगायला शेष नारायणाला सांगितले बाळाच्या अंगावर उडी ही द्यावी बाळाच्या अंगावर साधी बाजी धरायला अरे बाळाची रखवाले पाहिजे तू ना करायला एवढ्यात मात्र त्या महावाच्या देवता मोला करायला सांगा द्यायला लागू महिनेला लागली सांगायला जर बाळाला रडायला लागला तर बाळाला बाई का कोयळे घ्याच्यान बाई का गाणे म्हणून खेळवायचा मवाच्या मवाळीला जाईल बाळ भुक्यावला की बाळाच्या मुखामध्ये मध्ये पाडायचा त्या जाग्याला त्या हरिचंद्र वाऱ्याला ताकीत लाला दियाला बाळाला जर आईची आठवण आली तर त्या शिवाला आणि जस भर तरी झोळा इमानामध्ये बसून त्या जाग्याला आणि भर जरी झोळाला वाट झाला त्या वेळाला गेला कैलासाला पण त्या किसना कोयना नदीच्या तीराला पण माय वर भरे एक वार राजला होती करायला एवढ्या चावडीला राजलाल करायला अरे राज कर त्या जाग्याला आणि त्या मायवाच्या वाड्याला त्याच वेळाला मांजर मायवाचं लाडक झाले आले एवढ्या चावडीला मायवाच्या मागे बसणार मुखामध्ये मुख घालणार घासामध्ये घास खाणार मध्ये जेवणार रे मायवा जाईल तिकडे जाणार मांजर भेका पण कुणी एका दिवसाला भर मायवाच्या चावडीला लागली होती पाणी आणायचं त्याच वेळाला घागरीबाईने लावली असे रामा त्याला वाट लागली चालायला जाता भार जाताना त्या जाग्याला एवढ्या चावडीला मायवाला नेत्रानं बघायला आणि शेल्याच्या बदलानं त्याच वेळाला शेजारी बाईने धया ब्रिका निवत लावल्याले धाक करण्यासाठी धाकाचं ढेर करण्यासाठी मांजार जायला नासादूस केले इकडे तिकडे उडी मारताने कसणारे मात भाई फोडलं त्या जागे आला बघितलं मात्र त्या जागे आला मनाचा गेला हात लावला श्रीरामात्याला मांजार झिबळ्यात जाते